सोलापूर महापालिकेतील कुणबी मराठा अभिलेख तपासणीचे काम सुरू आहे. दरम्यान आतापर्यंत 1,82,768 नोंदी तपासण्यात आल्या आहेत. यामध्ये कुणबी अशी एक नोंद आढळून आली आहे. या तपासणीची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कळवली आहे अशी माहिती महापालिकेचे सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांनी दिली. जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार सोलापूर महापालिकेतील विवरणपत्रामध्ये कुणबी नोंदणीबाबत माहितीची अभिलेखे तपासण्याकरता मुख्य लेखापाल, पेन्शन विभाग, उपायुक्त, मालमत्ता कर विभाग, आरोग्य विभाग, जन्ममृत्यू विभाग, प्राथमिक शिक्षण मंडळ, सामान्य प्रशासन विभाग या सर्व विभागांना आदेश दिलेले आहेत. या खात्याकडून कुणबी नोंदणीबाबतचे आलेल्या अहवालाची तपासणी करण्यात येत आहे. महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार महापालिकेचे सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांच्या अधिपत्याखाली 4 कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. गेल्या 9 दिवसांपासून कुणबी नोंदणी तपासणीचे काम सुरू आहे. कुणबी नोंदणीबाबत तपासणी करून माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आली आहे. महापालिकेतील आतापर्यंत मराठी भाषेतील 1,82,768 अभिलेख नोंदी तपासल्या आहेत. त्यापैकी एक नोंद कुणबी आढळून आली आहे. या संदर्भात माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कळवण्यात आली आहे. महापालिकेतील अभिलेख कक्षामध्ये सुमारे 10,000 ते 15,000 कागदपत्रांची पृष्ठे मोडी लिपीत आहेत. ही पाने अतिशय जीर्ण झाली आहेत. मोडी लिपीत असल्याने हे अभिलेख तपासणे बाकी आहे. मोडी लिपीतील ही कागदपत्रे तपासणीसाठी मोडी भाषा तज्ज्ञांची आवश्यकता आहे. त्यांच्याकडूनच या नोंदी तपासल्या जाऊ शकतात. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मोडी भाषा तज्ज्ञांची मागणी करण्यात आली असल्याचे सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांनी सांगितले.